पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे निगडी सेक्टर क्रमांक 22 मध्ये उभारलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बोगस लाभार्थींना सदनिकांचं वाटप केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात महापालिका अधिकारी, संबंधित लाभार्थी आणि पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार 94 संबंधित लाभार्थी, दोषी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेकडे 141 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 2012 साली सेक्टर 22 मध्ये 11,760 सदनिकांचा प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. त्यापैकी 3,920 सदनिका बांधण्यात आल्या आणि त्याचे वितरणही करण्यात आले. मात्र यावेळी त्यात बोगस लाभार्थ्यांनाही वाटप केल्याचे उघड झाले. याबाबत जीवन न्यूजशी बोलताना महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले आहेत की नगरसेविका सीमा सावळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार विशेष चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालानुसार जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप अधिकाऱ्यांवरील प्रशासकीय कारवाईचा विचार नाहीये. त्यांच्यावरील दोष सिद्ध होतील तशी कारवाई करण्यात येईल. बोगस लाभार्थ्यांकडूनही घरे खाली करण्याची कारवाई लवकरात लवकर करण्यात येणार आहे असेही वाघमारे यांनी सांगितले. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.